ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो त्या भूमिकेबद्दल बोललात आणि अभिजित सरांनी तर ती लिस्टच वाचून दाखवली पण हा पण एक हायपोटिटिकलच प्रश्न आहे पण आता सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर असं काही राहिलेलं नाही कारण काहीही घडू शकतं तर आम्हाला असं बघायला मिळू शकतं का की रोहित पवारच बारामतीतून विधानसभा लढवतील हो नाही होणार मी कर्ज जमके सोडूच शकत नाही एक तर मी सोडू शकत नाही आणि माया मतदारसंघातील लोकं मला सोडून देणार नाहीत तो प्रश्नच येत नाही आणि कुणी कितीही प्रेशर केलं एक तर कुणी मला प्रेशर करणार नाही तरी मी बारामतीतून तिथं लढणार नाही फक्त कर्ज जामखेड स्वतः शरद पवारांनीच सांगितलं की तू मलाच लढायचं इथून तर त्यांचे पाय पडेल मी अष्टांक नमस्कार त्यांना घालेल विनंती करेल आणि साहेब इतका मोठा माणूस आहे साहेबांना माहिती असतं की कोणाला कुठून लढवायचं तर पवारसाहेब म्हणणार नाही कर्ज जामखेड तू कधी सोड तुम्ही त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये दिसले नाहीत साहेबांनी सांगितलं मतदारसंघात लक्ष घाल मी लक्ष घालतो मतदारसंघात आचारसंहिता लागूच तर नाही पण तुमची ताकद आता सरांनी सांगितली एवढी मोठी आहे तुम्ही तर संपूर्ण राज्यवर फिरायला पाहिजे तुम्ही एका मतदारसंघात जर अडकून पडले तर मग अवघड होईल अरे आचारसंहिता तर लागू द्या आचारसंहिता लागूच तर जे करायचं ते करून ठेवलंय मग पंचेचाळीस दिवस आहे ना लढूक या आपण जिथं पाहिजे तिथं जर कोणी मला बोलवलं तर मी जाईल बरं ते तुम्ही आता क्रिकेटच्या ह्याच्यावरनं प्रश्न आहे तुम्ही तिकडे क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये जसं आम्ही बघितलं की तुमचे आशिष शेलारांसोबत फोटो असतात जय शहांसोबत असतात तर खास करून जय शहांसोबत ज्यावेळेस असता तुम्ही त्यावेळेस महाराष्ट्रातल्या राजकारणावरती वगैरे काही चर्चा होत असते का नाही क्रिकेट <coughs> आणि मग मी पण मी राजकारण क्रिकेटमध्ये राजकारण आणत नाही त्यामुळे तो विषय राजकारणाचा येतच नाही तिथे क्रिकेटशिवाय मी बोलत नाही त्यांना विनंती करतो कारण त्यांच्याकडे पॉवर आहे ते बी सी सी आयचे अध्यक्ष होते आता आय सी सीचे झालेत आम्हाला एखादी इंटरनॅशनल मॅच द्या वगैरे हे विनंती करतो आणि शेवटी ते दुसऱ्या म्हणजे त्यांचे वडील दुसऱ्या पक्षात असले तरी ते ज्या पदावर आहे ते पद पर्थ महत्त्वाचं पद आहे त्यांचे वडील कुठे आहेत याच्यापेक्षा ते पद त्यांच्याकडे आहे त्या अनुषंगाने मी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी विनंती करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि ती विनंती माझ्या असोसिएशनच्या वतीने मी करतो आणि त्याला यश येतं ती चांगली गोष्ट आहे त्या पुढे राजकारण खूप फिक आहे असं म्हणतात लोक असं म्हणतात पण मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीत जर बघितलं इतकी ट्रान्सपरन्सी आणली पदाचा योग्य वापर कसा करायचा तुम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये दाखवून दिलेला आहे ट्रान्सपरन्सच्या बाबतीत म्हणजे पद आलं तर खूप मोठा बदल मी करू शकतो हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आम्ही बघितलेलं आहे तेव्हा राजकारणात जेव्हा पद येईल तेव्हा आपण बघू काय करायचं त्या विभागाचं नाही तर त्या विषयाचं